नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर ॲज अ शेअर मार्केट ॲनलिस्ट, ट्रेनर आणि मेंटॉर तुमचं आपल्या या मराठीतील यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवर आज पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय किंवा जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकनलाही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवर असलेल्या सर्व मराठी व्हिडिओज तात्काळ मिळत राहतील. कारण मित्रांनो, आपला हा चॅनेल पूर्णपणे मराठी भाषेतील लोकांसाठी बनवलेला आहे, पण ज्याच्यामध्ये आपण संपूर्णपणे शेअर मार्केट शिकवतोय आणि अजून छान छान व्हिडिओ अपलोड करत राहणार आहे. तर नक्कीच ह्या व्हिडिओ तुम्हाला मिस नसतील करायच्या. आणि तुम्हालाही माझं जे काय नॉलेज आहे, माझा जो एक्सपिरियन्स आहे, तो जर तुमच्याशी शेअर करायचा आहे, मला तो जर तुम्हाला ऐकायचा आहे, नवीन नवीन विषयावर काहीतरी शिकायचं आहे, तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा. मित्रांनो, आपण आजपर्यंत विविध विषयांवर बोलत आलो, तर त्याच्यामध्ये सांगू शकतो की वर्कशॉप्सचा अपडेट, जसं आपण यूट्यूबवर आहे तसंच आपण डिटेलमध्ये ॲनालिसिससाठी वर्कशॉप्स डिझाईन केलेले आहेत. तर तुम्ही जर इच्छुक असाल तर माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता. हा टेक्निकल ॲनालिसिसचे वर्कशॉप्स असतात ज्याच्यामध्ये तुम्ही संपूर्ण शेअर मार्केट डिटेलमध्ये शिकू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ जो असेल तर ह्यामध्ये जी काही माहिती दिलेली असेल, हा व्हिडिओमधली सगळी माहिती, हे माझं नॉलेज आणि माझा एक्सपिरियन्स, हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ह्या व्हिडिओतून कुठल्याही प्रकारचं टिप्स वगैरे मी कधी कोणाला रिकमेंड करत नाही. तुम्हीही काहीतरी शिकावं, टिप्सच्या मागे लागू नाही. आणि शेअर मार्केट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे, त्यामुळे मला एकच सांगायचं आहे की तुम्ही शिका ह्या म्हणजे सुरुवातीला आणि जास्तीत जास्त गोष्टी आत्मसात करा, जेणेकरून तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये नक्कीच यश मिळण्यास मदत होईल. मित्रांनो, आजपर्यंत आपण विविध प्रकारचे टेक्निकल्स, फंडामेंटल्स विषयावर बोलत आलेलो आहोत. आज मित्रांनो, आपण शिकणार आहोत एक पॅटर्न्स, कॅन्डलस्टिकमधलाच एक हेकिनाशी पॅटर्न्स आहे की जो मोस्ट पॉप्युलर आहे. आणि मला खूप लोकांकडून असा आग्रह आलेला की आम्हाला हेकिनाशीबद्दल काहीतरी सांगा, हेकिनाशीबद्दल आम्हाला शिकवा. तर सर्व गोष्टी एका व्हिडिओत कव्हर नाहीत होणार, तर आपण एका टप्प्याटप्प्याने ह्याच्यामध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ह्याचं एक इंट्रोडक्शनपासून थोड्या डिटेल गोष्टी आपण शिकत जाणार आहोत. तसेच ह्याच्यामधील काय स्ट्रॅटेजी कशा असतील, काय केलं पाहिजे, हेकिनाशीचा यूज करून आपण ट्रेड कसे करू शकतो, ह्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. तर आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शिकूया हेकिनाशी म्हणजे काय, ती कशी रीड करायची आणि त्याचे उपयोग कसे करायचे ते. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण पाहू की व्हॉट इज हेकिनाशी, हेकिनाशी काय असतं म्हणजे काय. तर हेकिनाशी नथिंग बट काय, तर हे कॅन्डलस्टिकचाच पॅटर्न आहे. कॅन्डलस्टिकवरूनच हा पॅटर्नला तयार केलेला आहे, त्यामुळे आपण काय बोलू शकतो, ऑफशूट फ्रॉम जॅपनीज कॅन्डलस्टिक. जसं जॅपनीज कॅन्डलस्टिक मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलं किंवा वर्कशॉपमध्ये तुम्हाला मी सांगत असतो की आपल्याला कॅन्डलस्टिक किती महत्त्वाचे आहेत. म्हणजे माझं जे मोस्ट ऑफ द ॲनालिसिस राहतं ते सगळं मी कॅन्डलस्टिकवर करतो, तसंच हेकिनाशीवरही करत असतो. तर हेकिनाशी ह्या मेनली कॅन्डलस्टिकवरून डिराईव्ह केलेल्या आहेत. तर हेकिन म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ होतो, म्हणजे एक जॅपनीज लँग्वेज आहेत. तर जॅपनीज लँग्वेजमध्ये हेकिन शब्दाचा अर्थ होतो ॲव्हरेज आणि ॲशीचा अर्थ होतो पेस. म्हणजेच काय करत असतो, तर ह्याच्यामध्ये हेकिनाशी काय दाखवतो आपल्याला, ॲव्हरेज पेस ऑफ प्राईजमध्ये. म्हणजे जे प्राईजमध्ये जे गॅप्स असतात ना, तो ह्याच्यामध्ये खूप कमी असतात. की जो नॉईज असतो आपल्या नॉर्मल कॅन्डल्समध्ये, म्हणजे शॅडोज जे बनतात मोठे मोठे, ते तुम्हाला आपण पाहणारच आहे, ते ह्याच्यामध्ये कमी असतात. म्हणून आपण हा ॲव्हरेज करून दाखवत असतो. तर मित्रांनो, हेकिनाशी कॅन्डल्स आर नॉट युज्ड लाईक नॉर्मल कॅन्डलस्टिक्स. म्हणजे नॉर्मल कॅन्डलस्टिक्स आणि हेकिनाशीमध्ये थोडे डिफरन्स आहेत. तर ते कसे यूज करायचे हे आज आपण पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आज एक नवीन विषय आपण शिकत आहोत, हेकिनाशी म्हणजे काय आणि हेकिनाशीचे यूज कसे करायचे. तर त्याच्या सुरुवात करूया आपण. एक नॉर्मली जर आपण कॅन्डल्स पाहिल्या, तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ पाहिले असतील, जर नवीन असाल तर ते व्हिडिओ पाहून घ्या. जर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मार्केटमध्ये खूप दिवसापासून आहे, तर तुम्हाला ही काही गोष्ट सांगायची गरज नाही. पण नॉर्मली कॅन्डलस्टिक ज्या असतात ते अशा पॅटर्न्समध्ये दिसत असतात. जस्ट मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो ह्याच्यामध्ये. आणि त्यानंतरनं जर एक हेकिनाशी जर पाहायला गेलो तर एक असं पॅटर्न्स दिसतात. म्हणजे जर तुम्हाला ग्रीन कॅन्डल दिसतील तर एक तुम्हाला अप ट्रेंडमध्ये बाय बायमध्ये दिसतील, त्यानंतर एक सेल ट्रेंड दिसेल, थोडं कन्सॉलिडेशन दिसेल. तर नक्की हे का असं होतं, जसं हे कॅन्डलस्टिकमध्ये थोडे गॅप्स वगैरे दिसतात, तसे गॅप्स ह्याच्यामध्ये का दिसत नाहीत, तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि का होतं तसं हे तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करणार आहे. तर थोडे कंपेरेटिव्ह ह्या स्लाईडमध्ये आपण पाहू की कॅन्डलस्टिक जो लेफ्ट साईड आहे आपला, कॅन्डलस्टिक
पॅटर्न्स आहेत आणि दुसरे राईट साईडला जे घेतलेले ते हेकिनाशे. तर आपण ह्या चार्टकडे पाहिल्यावर आपल्याला असं ऑब्झर्व होईल की कॅन्डल स्टिकमध्ये थोडे गॅप्स दिसत आहेत. ओके, अप डाऊन खूप सारे आहेत, म्हणजे हा एक ट्रेंड दाखवतोच. पण जर हेकिनाशेला पाहिलं तर तुम्हाला सलग ग्रीन कॅन्डल दिसतील किंवा थोडा स्टॉप झालेलं दिसेल थोड्या, म्हणजे एका लेस लेवलचे कॅन्डल आणि डाऊन दिसत आहे तर पूर्ण डाऊन दिसेल, ह्याच्यामध्ये गॅप्स दिसणार नाही. तर हे असं का होतं हा पहिला प्रश्न तुम्हाला पडत असेल, किंवा मोस्ट ऑफ द लोकांना हेकिनाशे पटकन समजून येत नाही. तर जसं आपण त्याच्यामध्ये पाहिलं की हा ॲव्हरेज करतो, फेसचा जे ॲव्हरेज करत असतो तो, त्यामुळे हेकिनाशेमध्ये ह्या सलग कॅन्डल दिसतात. तसेच हेकिनाशेचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ना ते सर्व कॅन्डलवरून डिफाईन केलेलं असतं, लक्षात ठेवा. म्हणजे कॅन्डल स्टिक म्हणजे जो असतो हा रिअल टाईम डेटा आहे, लक्षात ठेवा. कॅन्डल स्टिक काय आहे, रिअल टाईम डेटा तुम्हाला दाखवत असतो. म्हणजे तुम्ही ज्या टाईम फ्रेमची कॅन्डल निवडताय, म्हणजे मी जर एक 15 मिनिटाची कॅन्डल निवडतो तर तो तुम्हाला 15 मिनिटाचे हाय लो ओपन क्लोज अगदी जी प्राईज होती तीच दाखवतो. पण हेकिनाशेमध्ये तसं नसतं. हेकिनाशेमध्ये काय असतं, तो आधीच्या कॅन्डलवर डिपेंड असतो, त्याचं ओपनिंग हे आधीच्या कॅन्डलवर डिपेंड असतं. तसं पाहायला गेलं तर कॅन्डल स्टिकमध्ये आधीच्या कॅन्डलचा आणि त्याचा काही संबंध नसतो, म्हणजे पुढची प्राईज अप फीड होऊ शकते, डाऊनही ओपन होऊ शकते. पण हेकिनाशेमध्ये तसं होत नाही. का होत नाही ते पाहू. तर सुरुवात करण्यापूर्वी मी सांगतो की हेकिनाशेचं कॅल्क्युलेशन कसं असतं, म्हणजे तुम्हाला समजेल की कॅन्डलमध्ये आणि हेकिनाशेमध्ये गॅप काय. तर हेकिनाशेचे फॉर्म्युला काय काय आहेत लक्षात ठेवा. आता जर आपण पाहायला गेलं की ओपन, जर नॉर्मल आपल्या कॅन्डलचं ओपनिंग पाहायला गेलं तर जी काय प्राईस पडते ती आपली ओपनिंग प्राईस असते, म्हणजे जो काय लाईव्ह प्राईस पडेल तो. पण हेकिनाशेमध्ये ओपन काय असतो, तर आधीच्या कॅन्डलचा ओपन प्राईस तसेच क्लोज प्राईस ह्यांची बेरीज केली जाते आणि त्याला दोनने डिवाईड केलं जातं. ओके, आणि हे जो काय ॲव्हरेज येतो ती त्याची ॲव्हरेज प्राईस धरतो, हा ओपन धरतो. म्हणजे सरासरी हा जी नवीन प्राईस ओपन होणार असते ती आधीच्या कॅन्डलच्या जवळपास मिडला ओपन होत असते, मोस्टली मिडलाच ओपन होत असते, लक्षात ठेवा. आता हे का होतं आहे तुम्हाला दाखवणारच आहे मी. तत्पूर्वी पाहू क्लोज काय, हेकिनाशेमध्ये क्लोज कसा काउंट केला जातो. तर हेकिनाशेमध्ये क्लोज हा आपली जी मेन कॅन्डल असते त्याचा ओपन, त्याचा हाय, त्याचा लो, त्याचा क्लोज ह्याच्या रेंजची बेरीज करायची आणि त्याला 4 भागलं की जे ॲन्सर येईल तो हेकिनाशेचा क्लोज असतो, लक्षात ठेवा. हेकिनाशेचा तो क्लोज असतो. त्यानंतर ना हेकिनाशेचा हाय काय असेल, तर हेकिनाशेचा हाय असतो की मॅक्झिमम व्हॅल्यू फ्रॉम द हाय, म्हणजे हाय तो किती वर गेला ती प्राईस त्याची असेल, किंवा ज्या प्राईजला तो ओपन झाला असेल, किंवा कधी कधी काय होतं मार्केट एकदम हायेस्ट प्राईजला जाऊन क्लोज होतं ती प्राईस त्याचा हाय असतो. लो प्राईज कुठली असते, लोवेस्ट मिनिमम व्हॅल्यू फ्रॉम द लो, म्हणजे जो काय कमीत कमी प्राईस पडते तो त्याचा लो असेल, किंवा कधी कधी काय होतं ओपन होतं आणि प्राईज एकदम वर जाते तोही त्याच्यामध्ये लो काउंट करत असतो. ओके, किंवा क्लोज करंट पिरियडचा, हे सगळे लोमध्ये काउंट करत असतं. समजलं, ह्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय तर ओपन आणि क्लोज. ओपन कशावर होतोय, आधीच्या कॅन्डलवर ओपन होतोय, म्हणजे आधीच्या कॅन्डलचा ओपन पकडतोय, आधीच्या कॅन्डलचा क्लोज पकडतोय आणि तो त्याची डिवाईड करतोय दोनने. आणि क्लोजला काय करतोय, तर आपल्या रेग्युलर कॅन्डल स्टिकच्या ओपन हाय लो क्लोजला बेरीज करून डिवाईड करतोय 4. तर हे झालं कॅल्क्युलेशन, हेकिनाशेचं कॅल्क्युलेशन. आता पाहू रिअलमध्ये कसं ते दिसतंय ते. हे नॉर्मल कॅन्डल स्टिक्स आहेत. काय नॉर्मल कॅन्डल स्टिक, आता हे सिम्पल आहे, म्हणजे ओपन होते त्याच्यावर जर क्लोजिंग दिलं तर कॅन्डल आपली ग्रीन होते. ओके, आणि जर क्लोजिंगच्या वर हाय असेल किंवा ओपनच्या खाली लो असेल तर त्याला आपण शॅडोज बोलतो, लोअर शॅडोज आणि अप्पर शॅडोज. किंवा जर प्राईज ओपन झाली आणि तिचं क्लोजिंग ओपनच्या खाली झालं तर आपण त्याला रेड कॅन्डल होते, लक्षात ठेवा. हे कॉमन आहे, नवीन असाल तर सहज शिकून घ्या, ह्याचा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही शिकू शकता. तसेच अगदी नवीन नवीन ह्याच्यावर व्हिडिओ टाकलेले आहे, त्याही तुम्ही पाहून अजून ह्याच्यामध्ये डीप ॲनालिसिस करू शकता. आता हे झालं आपण पाहिलं की कॅन्डल स्टिकचं, त्यानंतर आता हेकिनाशेकडे जाऊ. ही झाली हेकिनाशे, मी थोडं झूम करून दाखवले मित्रांनो, म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित समजावं हा माझा ह्याच्यामागे हेतू आहे. आणि हा मी अगदी डेटवाईज दिलेला आहे, म्हणजे तुम्ही स्वतःही तुमच्या चार्टवर जाऊन हे पाहू शकता, जेणेकरून माझ्याबरोबर तुम्हालाही समजण्यास मदत होईल, किंवा तुमच्या काही क्वेरीज असतील त्या एक क्लिअर होतील की नक्की मी कुठली कॅन्डल घेतली, किती दिवसाची कॅन्डल घेतली. तर ही एक जुलै महिन्यातल्या 8 कॅन्डल आहे, तर तिचा ओपन आणि हाय सेमच होता. ओके, आणि त्यानंतरनं त्या कॅन्डलने एक लो बनवला आणि त्यानंतरने क्लोजिंग दिलं आहे 11,500 11,656 ह्या झाल्या ह्याच्या 3 प्राईज. ओके,
कारण ओपन आणि हाय सेम आहे. आता पुढची कॅन्डल पहा, जर मी तुम्हाला आधी बोललो होतो की आता आपल्याला लक्ष द्यायचं ह्या कॅन्डलवर, ह्या कॅन्डलवर लक्ष देताना असं यावं लक्षात आपल्याला की ह्या कॅन्डलचं ओपनिंग मी जसं तुम्हाला सांगितलेलं की मिडला होतं. मिडला होतं म्हणजे काय, ह्या कॅन्डलचा टॉप 11902, ह्या कॅन्डलचा क्लोज 11656, डिवायडेड बाय 2 जर केलं तर ॲन्सर येईल 11779 आलंच पाहिजे. चेक करा, हे येतं तुमचं ओपनिंग. आता ओपनिंग झाल्यानंतर ने ती कॅन्डल जशी प्राईज मुवमेंट होईल त्यानुसार वर खाली होत राहील, आणि ज्यावेळी हा टाइम फ्रेम बंद होईल म्हणजे वन एका दिवसाची कॅन्डल आहे. आता ही क्लोज कुठे होईल, तर ह्याचं जे नॉर्मल कॅन्डल असणार आहे ना, तर त्याच्या दिवसाचं म्हणजे दिवसाचं ओपन आहे लो क्लोजचा 4 भागल्यावर जे काय उत्तर येईल ते त्याचं क्लोजिंग असणार आहे, आणि लो म्हणजे त्या दिवसाचा जो काय त्याने लो बनवलेला असेल तो. समजलं मित्रांनो, हे की नाशी काय लक्षात ठेवा, हे की नाशी ही नेहमी प्रिव्हियस कॅन्डलला काउंट करते. जर ह्या कॅन्डलचा विचार केला तर ही बघा ह्याच्या मिडलाच ओपन झाली, म्हणजे ह्या कॅन्डलचा ओपन ह्या कॅन्डलचा क्लोज डिवायडेड बाय 2 जे ॲन्सर येईल ते ह्या कॅन्डलचं ओपनिंग असेल. तो पॉईंट काय कॅप्चर करतो, तिथून तो कॅन्डल मुवमेंट करायला सुरुवात करतो. ह्याचा उपयोग काय, तर ह्याच्यामध्ये नॉईज कमी असतो. नॉईज म्हणजे काय असतं, तर जे आपल्या नॉर्मल कॅन्डल स्टिक पॅटर्न्समध्ये हाय आणि लोज असतात त्याच्यामुळे काय होतं, कॅन्डल मोठ्या बनतात छोट्या बनतात, पण हा ॲक्च्युली ॲव्हरेज बनवत असतो, त्यामुळे हे कॅन्डल आपल्याला अशी दिसत असते. त्याच्यानंतर ना ह्या व्हिडिओमध्ये थोडं मी काय केलेलं, थोडं कॉम्बिनेशन केलेलं आहे जेणेकरून तुम्हालाही समजावं की कंपेरेटिव्ह कसं दिसणार आहे आपल्याला, म्हणजे जेणेकरून आपण दोन्हीमध्ये आता कंपॅरिझन करू की कॅन्डल स्टिकमध्ये कसं आहे आणि हेकिनाशेमध्ये कसं आहे. हे लेफ्ट साईडला जो आहे तो हेकिनाशे आहे, आणि राईट साईडला जो ग्राफ टाकलेला आहे तो आपला नॉर्मल कॅन्डलचा आहे, आणि दोन्ही ग्राफ सेम डेचेच घेतलेत जेणेकरून तुम्हालाही व्यवस्थित समजावं. हा 8 कॅन्डल आहे पहा, आणि ही 8 कॅन्डल आहे बघा, एवढी मोठी बनलेली आहे. पण जर पाहिलं 9 कॅन्डल तर बघा इथे किती छोटी कॅन्डल आहे, आणि ही कॅन्डल बघा इथे एवढी का मोठी, का मोठी, तर हिचं ओपनिंग 9 कॅन्डलचं ओपनिंग 8 कॅन्डलच्या मिडच्या तिथून ओपन होईल आणि तिथून तो खाली गेलेला आहे. आता ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तुम्हाला असा प्रश्न पडला पाहिजे की आता ह्याचं क्लोजिंग काय असेल, ही क्लोजिंग का आलं 11532 तर का आलं, तर काय करा, 9 डेटा हा दिलेला आहे, ह्या 4 बेरीज करा, त्याला 4 डिवाइड करा, जे ॲन्सर येतं ते असणार ह्याचा क्लोज करून बघा, म्हणजे तुम्हालाही हॅकिनाशी समजण्यास मदत होईल. समजलं मित्रांनो, म्हणजे कंपेरेटिव्ह दाखवायचा माझा हेतू असाच होता की तुम्हाला समजावं नक्की कसं काउंट होतं, ह्याचं ओपनिंग ह्याच्या मिडला होतं आहे ओके, आणि जर पाहायला गेलं तर ह्या कॅन्डलचा लो आणि ही 8 कॅन्डल आहे आणि ही पण 8 कॅन्डल आहे, तर लो मोस्टली सेमच आहे ह्या कॅन्डलचा पण, ह्या कॅन्डलचा आणि ह्या कॅन्डलचा पण लो सेमच आहे ह्याच्यामध्ये ओके, 9 जो लो बनवला आहे तो ओके. ह्याच्यामध्ये ओपन आणि क्लोज कसं कॅल्क्युलेट करतात हे तुम्हाला दाखवून दिलेलं आहे ओके. ह्या कॅन्डलचा कसा केला क्लोज आपण काउंट, तर ह्या 4 बेरीज करून त्याला 4 केलं. का 4 केली, तर ह्याचा क्लोज ह्या हेकिनाशीचा क्लोज आपल्या नॉर्मल कॅन्डलच्या मुवमेंटवर डिपेंड असतो. समजलं, आता जाऊ चार्टकडे. तर मित्रांनो, हा आहे नॉर्मल हेकिनाशीचा दिसणारा चार्ट, म्हणजे ज्यावेळी आपण चार्टचा ॲनालिसिस करणार आहोत त्यावेळी तुम्हाला हा असा हेकिनाशीचा चार्ट दिसेल. तर हा चार्ट पाहिल्यावर काय दिसतंय बघा, एक दोन गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर दिसत आहेत, एकदम ग्रीन पॅटर्न दिसत आहेत आणि रेड पॅटर्न दिसत आहे. साहजिक आहे, ग्रीन म्हणजे अप ट्रेंडमध्ये किंवा बुलिश आहे मार्केट, आणि रेड आहे म्हणजे बिअरिश आहे. आता हे एवढं इझी नसतं ओके, जेवढं दिसतं एवढा हा नक्कीच इझी नाही, ह्याच्यामध्येही खूप कॉजेस असतात, पण ते समजून घेतलं तर नक्कीच छान आहे. एक लक्षात ठेवा, ज्यावेळी हा डाऊन ट्रेंड करून अप ट्रेंडकडे जाणार असतो, म्हणजे आता समजा पडणार, तर त्यावेळी हा मोस्टली डोजी बनवतो किंवा छोट्या कॅन्डल्स बनतात. अनसर्टन किंवा इनडिसिजिव्ह मुवमेंट असतो त्यावेळी डोजी म्हणतो. डोजी वगैरे काय असतो हे कॅन्डलस्टिकमध्ये शिकवलेलं आहे, पहिल्यांदा व्हिडिओ पाहताय तर कॅन्डलस्टिकचा व्हिडिओ नक्कीच पहा, जेणेकरून तुमच्या काही शंका ह्यात राहणार नाहीत ओके. समजलं, त्याच्यानंतर ना हा झाला इनडिसिजिव्ह. आता ह्याच्यानंतर होतं बघा काय, तर ज्यावेळी अप ट्रेंड असतो तर त्यावेळी तो अप्पर शॅडो बनवतो. अप ट्रेंड असतो त्यावेळी मोस्टली अप्पर शॅडो बनवतो, डाऊन ट्रेंड असतो त्यावेळी तो लोअर शॅडोज बनवत असतो. लक्षात ठेवा, ज्यावेळी नवीन ट्रेंड सुरू होतो त्यावेळी मोठ्या कॅन्डल्स असल्या तर समजून जा की तुमच्या ट्रेंडची स्ट्रेंथ चांगलीच स्ट्रॉंग आहे, म्हणजे हा अप ट्रेंड चांगलाच राहू शकतो. जर छोट्या छोट्या कॅन्डल असतील तर तो ट्रेंड जास्त दिवस टिकणारा नसतो. लक्षात ठेवा,
हे आपल्याला ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. सेम गोष्ट टॉपला गेला आणि जर अशा छोट्या छोट्या आणि इंडिसिजिव्ह डोजी कॅन्डल्स बनायला लागल्या तर समजून जा की ते ट्रेंड चेंज होणार आहे. आणि अशा वेळी काय करायचं आहे, तर एकतर तुम्ही प्रॉफिट बुक करून घ्या किंवा तुम्ही शॉर्ट सेल करणार असाल तर पुढच्या संधीची वाट पहा की पुढची बेरिश कॅन्डल कधी तयार होते. आणि ज्यावेळी तो डाऊन ट्रेंड तयार होईल त्यावेळी तो लोअर शॅडोज बनवेल आणि जशा मोठ्या कॅन्डल्स असतील तसा तो ट्रेंडही मोठाच असणार आहे. जर तुम्ही पाहिलं की ज्यावेळी तो मोठी कॅन्डल बनवतो त्यावेळी समजून चाला की अजूनही मार्केटमध्ये डाऊन पॉसिबल आहे. ज्यावेळी इंडिसिजिव्ह किंवा रेंजबाउंड मार्केट असेल त्यावेळी तो मोस्टली डोजी बनवतो किंवा छोट्या छोट्या कॅन्डल्स बनवतो. हे की नाशेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅन्डलची साईज जर छोटी आहे तर समजून जा की आपला जो ट्रेंड आहे त्याच्यामध्ये जास्त स्ट्रेंथ नाही. एकतर अशा वेळी लांब राहा किंवा अगदी छोटे टार्गेट ठेवून ट्रेड करू शकता. समजलं मित्रांनो, हा आहे हे की नाशी. सिम्पलमध्ये आज सांगायचा प्रयत्न केला, ह्याच्या खूप साऱ्या स्ट्रॅटेजी पण आहेत, त्याही तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला शिकवणार आहे. तत्पूर्वी अजून एक उदाहरण द्यायचा प्रयत्न करतो. हे एक स्टेट बँक ऑफ इंडियाचं उदाहरण घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय दिसतंय बघा, ज्यावेळी अपट्रेंड सुरू होतो तर ज्यावेळी डाऊन ट्रेंड झाल्यानंतर अपट्रेंडला लगेच मोठी कॅन्डल येत नाही, थोड्या छोट्या छोट्या नॉर्मल इंडिसिजिव्ह कॅन्डल्स तयार होतात डोजी टाईप. इथेही पहा, ज्यावेळी अपला गेला त्यावेळी छोट्या छोट्या कॅन्डल्स तयार व्हायला लागल्या, शॅडोज अप्पर लोअर शॅडोज तो तयार करतो जेणेकरून बायर्स आणि सेलर्स हे दोन्ही साईडनेही वीक असतात. म्हणजे कोणी जास्त त्या साईड, म्हणजे बायर बुलिश नसतो आणि सेलर जास्त बेरिश पण नसतो, कारण त्यांना हा इंडिसिजिव्ह ट्रेंड वाटत असतो. अशावेळी हा ट्रेंड चेंज होण्याची शक्यता जास्त असते. हे तुम्हाला स्टेट बँकेचं एक्झाम्पल दाखवले की तुम्हाला समजावं की अपट्रेंडमध्ये हा अप्पर शॅडोज कसे बनवतोय, तसेच लो ट्रेंडमध्ये हा लोअर शॅडोज बनवत कसा कसा खाली येतोय. समजले मित्रांनो हेकिन अशी काय आहे. तर हेकिन अशीबद्दल काही पॉईंट्स लक्षात ठेवा. हेकिन अशी मध्ये पॉईंट्स टू रिमेंबर असे आहेत की बिग कॅन्डल्स इन अप ऑर डाऊन ट्रेंड, म्हणजे लक्षात ठेवा अप साईडमध्ये ग्रीन असतील तर अपट्रेंडमध्ये ग्रीन बनवेल आणि डाऊन ट्रेंडमध्ये रेड बनवेल. शोज द स्ट्रेंथ म्हणजे कॅन्डलची जी साईज असते लक्षात ठेवा ती स्ट्रेंथ दाखवत असते की त्या ट्रेंडमध्ये किती स्ट्रेंथ आहे. छोटे कॅन्डल आहे म्हणजे साहजिक आहे त्या कॅन्डलच्या पॅटर्नमध्ये स्ट्रेंथच नाही. इन अप ट्रेंड इट मेक्स अप्पर शॅडो, जसं मी आत्ता सांगितलं ज्यावेळी अप ट्रेंड चालू असतो तर त्यावेळी तो अप्पर शॅडो बनवायचा प्रयत्न जास्त करत असतो आणि प्रयत्न करत असतो म्हणण्यापेक्षा अप्पर शॅडो बनत असतात. आणि ज्यावेळी डाऊन ट्रेंड असतो तर त्यावेळी त्याच्यामध्ये लोअर शॅडोज बनत असतात. ज्यावेळी एखादा डाऊन ट्रेंड झाल्यानंतर ना ट्रेंड चेंज होणार असतो तर त्यावेळी मोस्टली डोजी तयार होतात किंवा त्याला आपण एक इंडिसिजिव्ह पार्ट असं बोलत असतो. आणि फेन मेक्स डोजी इट इज इंडिसिजन पॉईंट, जसं आत्ता बोललो तसं डोजी बनतो त्यावेळी तो इंडिसिजिव्ह पॉईंट असतो. अशा वेळी आपल्याला वेट करायचं असतं. अशा वेळी होतं काय की असं नक्कीच नाही की लगेच ट्रेंड चेंज म्हणजे अपट्रेंड आहे, अपट्रेंड झाला डोजी झाले की लगेच डाऊन ट्रेंड आला असं कधीच होत नाही. अपट्रेंड आल्यानंतर ती प्राईस तिथे रेंगाळूही शकते आणि त्यानंतर तो डाऊनफॉल देऊ शकतो किंवा तिथून ती प्राईस पुन्हा अपसाईडही घेऊ शकते. त्यामुळे अशा वेळी थोडं वेट करा की पुढचा सिग्नल काय देतोय. इथे जास्त ॲग्रेसिव्ह ट्रेड करायचे नसतात. ओके, आता ह्याच्या काय स्ट्रॅटजी आहेत, काय करायचं आहे, कसं करायचं, कुठल्या स्ट्रॅटजी यूज करायचे हे तुम्हालाही पुढच्या भागांमध्ये मी सांगणार आहे. तोपर्यंत चॅनलला कनेक्टेड राहा. तसेच मित्रांनो तुम्हीही जर शेअर मार्केट डिटेलमध्ये शिकण्यास इच्छुक असाल, टेक्निक शिकून स्वतःचं स्वतः एक शेअर मार्केटकडून उत्पन्नाचं साधन बनवायचं असेल तर आमच्या वर्कशॉपला नक्की जॉईन व्हा. हे वर्कशॉप कमी खर्चामध्ये आणि अगदी तुम्हाला परवडतील अशा चार्जेसमध्ये मी डिझाईन केलेले आहेत. पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर ह्या सिटीजमध्ये मी येत असतो. तुम्ही जर त्या आसपासच्या सिटीमध्ये असाल किंवा त्या सिटीशी रिलेटेड असाल तर नक्कीच संपर्क साधा. हा माझा नंबर आहे, ह्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि अधिक माहिती घ्या जेणेकरून तुम्ही आमच्या ट्रेनिंगचा एक पार्ट होऊ शकता आणि शेअर मार्केटमध्ये स्वावलंबी होऊ शकता. तसेच तुम्हाला जर एक डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर अपस्टॉकचं डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. हे तुम्हाला सध्या फ्रीमध्ये ओपन करून मिळेल. ऑगस्टच्या 30 तारखेपर्यंत ही ऑफर चालू आहे, तोपर्यंत तुम्हाला अगदी फ्रीमध्ये मिळेल. मी स्वतः गेले 4-5 वर्षापासून यूज करतो आहे, नक्कीच चांगला आहे. आणि माझ्याकडून तुम्हाला स्पेशल 200 रुपयाचं ब्रोकरेजमध्ये गिफ्ट मिळेल. त्यासाठी तुम्हाला प्रोमो कोड टाकायचा आहे ट्रेडिंगो. हा कोड फक्त माझ्या लिंकवरून ॲप्लाय केलं तरच मिळतो, कारण मी एक स्पेशल पार्टनर असल्यामुळे मला हे ऑफर्स असतात जेणेकरून मी तुम्हालाही थोडं अजून
अकाउंट ओपन फ्री मध्ये होईल तुम्हाला. ब्रोकरेज ही त्याच्यामध्ये अगदी नॉर्मल ब्रोकरेज आहेत बाकीच्या ब्रोकर कंपेअर करता. तसेच ऍडिशनल मी तुम्हाला 200 रुपये ब्रोकरेजमध्ये देणार आहे तुम्ही जर 30 तारखेच्या आत अकाउंट ओपन करताय तर. चालेल मित्रांनो, समजलं कसं ओपन करायचंय. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि 15 ऑगस्टच्या आधी अकाउंट ओपन करायचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्राला लाईक द्यायला विसरू नका. तसेच आपला हा हक्काचा मराठीतील यूट्यूब चॅनल लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचा, जेणेकरून तुमचे नवीन शिकणाऱ्या मित्रांना शिकण्यास मदत होईल, ज्यांनी लॉस केला आहे त्यांना लॉसमधून बाहेर पडण्यास मदत होईल आणि प्रत्येकाला नवीन नवीन शिकण्यास मदत होईल. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन विषयासह पुढच्या आठवड्यामध्ये. जय महाराष्ट्र.